सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. प्रेक्षक हो नमस्कार, मी आकाश. न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपण सर्वांचं स्वागत घेऊयात. देश आणि विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री वेगवान आढावा मध्ये. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत असताना भारतात आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येते. अशातच देशातील कोरोना रुग्णसंख्येनं ओलांडला आहे 3 कोटींचा टप्पा. यामध्ये 3,90,000 जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 50,848 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 1,358 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागलेत. देशात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमॉलॉजी ICMR NIEच्या नव्या विश्लेषणानुसार COVID-19 लसीचा एक डोस मृत्यूपासून बचाव करण्यासाठी प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. पहिला डोस घेतल्यानंतर ही शक्यता 82%, तर दुसऱ्या डोस नंतर 95% असल्याचं या विश्लेषणात म्हटलं आहे. लडाखमध्ये गलवान खोऱ्यासहित नियंत्रण रेषेवरील इतर ठिकाणांवर भारतीय जवानांसोबत झालेल्या संघर्षानंतर चिनी सैन्याला आपल्याला अजून चांगल्या प्रशिक्षण आणि तयारीची गरज असल्याची जाणीव झाली असल्याचं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. एनआयशी बोलताना बिपिन रावत यांनी सांगितलं की चिनी सैनिकांना फार कमी काळासाठी सेवेत घेतलं जातं आणि त्यांना हिमालयातल्या डोंगराळ प्रदेशात लढण्याचा फारसा अनुभव नाही. काँग्रेसला डावलून भाजपाविरोधात महाआघाडी तयार करण्याचा कोणताही प्रयत्न सुरू नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रमंचनं मंगळवारी दिलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी 2.5 तास झालेल्या बहुचर्चित बैठकीनंतर महाआघाडीची शक्यता तुर्तास तरी संपुष्टात आली. या बैठकीत 8 राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. सह्याद्री वेगवान आढावामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. या अल्पशा विश्रांतीनंतर आपण सर्वांचं पुन्हा एकदा सह्याद्री वेगवान आढावामध्ये स्वागत. दहशतवादाच्या विषयावरून भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधलाय. दहशतवाद्यांना मदत करणं तसेच दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानला जागतिक स्तरावर जबाबदार धरण्याची वेळ आल्याचं भारतानं म्हटलंय. शक्तीचा वापर करून लोकांकडून हवं ते बदवून घेणं, हत्या करणं आणि राजकीय कार्यकर्ते तसेच अल्पसंख्याकांना वाटेल त्या पद्धतीनं अटक करण्याच्या प्रकरणांचाही भारतानं उल्लेख केलाय. पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यात जवळपास 200 कार्यकर्त्यांनी भाजपमधून बाहेर पडत पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी गंगा जलानं आपलं शुद्धीकरण करून घेतलंय, भाजपामध्ये प्रवेश करणं ही आपली खूप मोठी चूक होती असंही या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आपल्या चुकीसाठी त्यांनी मुंडन करून घेत आणि गंगाजल शिंपडून शुद्धीकरण केलंय आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केलाय. दहशतवादाच्या विषयावरून भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधलाय. दहशतवाद्यांना मदत करणं तसेच दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानला जागतिक स्तरावर जबाबदार धरण्याची वेळ आल्याचं भारतानं म्हटलंय. शक्तीचा वापर करून लोकांकडून हवं ते बदवून घेणं, हत्या करणं आणि राजकीय कार्यकर्ते तसेच अल्पसंख्याकांना वाटेल त्या पद्धतीनं अटक करण्याच्या प्रकरणांचाही भारतानं उल्लेख केलाय. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीमधील मंगळवारचा 5वा दिवस रंगतदार ठरलाय. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा यांच्या भेदक माऱ्यांमुळे न्यूझीलंडचा पहिला डाव 249 धावांवर संपुष्टात आलाय. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात 32 धावांची माफक आघाडी मिळवता आली. मग भारतानं दुसऱ्या डावात 2 बाद 64 धावा केल्या. त्यामुळे बुधवारच्या राखीव दिवसाची 98 षटके निर्णायक ठरणार की सामना अनिर्णित राहणार ही उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. जपानला जाणाऱ्या भारताच्या ऑलिम्पिक पथकासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये कोणताही भेदभाव करण्यात आलेला नाही असं मत केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केलं आहे. याबाबत औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली असून लवकरच समस्येकडे लक्ष दिलं जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं आहे. तुर्तास वेळ झाली न्यूज 24 सह्याद्रीच्या वेगवान आढाव्यामध्ये थांबण्याची. तोपर्यंत आपण पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. हसत रहा, आनंदी रहा.
शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।